उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असणारे मातीचे माठ खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे त्यातच वाढत्या महागाईमुळे माठही महागले आहेत माठाच्या किमतीत पन्नास ते सत्तर रुपयांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे यावर्षी माठाची किमती दहा ते वीस टक्क्याने वाढलेल्या आहे कारण माती मिळत नाही आणि सरपणाचे भाव पण वाढलेले आहे तसेच कोरोनामुळे आणि डिझल महाग झाल्यामुळे भाडेवाढ आहे त्यामुळे सर्व वस्तूचे भाव वाढल्यामुळे या वर्षे मडक्याचे भाव सुमारे दहा ते वीस टक्क्याने वाढलेले आहेत परिणामी सर्वसामान्यांना उन्हाच्या तडाख्यासोबतच वाढलेल्या महागाईची ही झळ सहन करावी लागते तसंच गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या होणाऱ्या दरवाढीचा फटका आता सर्व उद्योगाला बसतोय गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठाला आता आपल्या नवनव्या रूपामुळे अनेक कुटुंबातही पसंती मिळते ग्राहकही या नवनव्या रूपातील माठांनाच मोठी पसंती देत आहेत पारंपरिक असलेल्या काळ्या माठांऐवजी आधुनिक रंगबेरंगी आणि विविध आकारातील माठ आता बाजारात मिळत आहेत माठाला नळ आधुनिक आकार त्यावर सुंदर नक्षीकाम असेही माठ आजकाल बाजारात मिळत आहेत जागरजनस्थानसाठी भूषण जैन नाशिक